राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात बीटी कपाशीवरती बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळतोय. बीटी तंत्रज्ञान फेल गेल्यानं आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक गणित आता पुरती विस्कटली आहेत. ट्रॅक्टरद्वारे हिरव्यागार कपाशीवर रोटारेटर फिरवत असलेली ही दृश्य हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सिंगी गावची. तर ट्रॅक्टरद्वारेच कपाशीवर रोटारेटर चालवत असलेले हे दृश्य आहे ती परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील बामणी गावची. हजारो रुपये खर्चून तळहाताच्या फुडाप्रमाणे वाढवलेल्या कपाशीवर नांगर फिरवण्याची वेळ शासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांवर आली आहे. यावर्षी फक्त 15 क्विंटल आतावर निघाला आणि आता प्रत्येक बोंड झाडाचे ज्यावेळेस मी तोडून पाहिलं त्यावेळेस प्रत्येक बोंडामध्ये आळी असल्यामुळे यानंतर सुद्धा मला रिप्लेस घेता येणार नाही म्हणून मी हे आज ही उपट्याचं रोटावेटर करायचं मी तयारी केली आहे. कापसामुळं बोंड आळी झाल्यामुळं मी कापूस 2 हेक्टर त्याच्या ट्रॅक्टरनं त्री करून काढला तर मला माझा खर्च झाला 82,000 रुपये. मला उत्पन्न फक्त कापूस 2 ते 3 क्विंटल झाला माझ्या 2 हेक्टरमध्ये. कपाशीच्या प्रत्येक हिरव्या बोंडात सेंद्रिय अळीचा प्रादुर्भाव आढळत असल्यामुळे कपाशीचं काहीच उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार नाहीये. अधिक उत्पादनासाठी आणि रोग कीड आळ्या होऊ नये म्हणून बीटी तंत्रज्ञान शासनानं तयार केलं. त्या तंत्रज्ञानाचा वापर करूनही बोंडात चळी झाल्यानं शेतकरी हतबल झालाय. मेल्यावर आपल्याला काही जे द्यायचे त्याच्या अगोदर जर का आपल्याला मदत दिली तर ते काही ना काहीतरी ते मदत आपण एवढं तर काय 5 लाख तर शासन देऊ शकत नाही. पण हेक्टरी कमीत कमी 50,000 हेक्टरी जर दिलं तर कसं तरी ते फक्त त्या बी खताचा बियाचा याचा खर्च निघेल. दुसरं त्या शेतकऱ्याला उत्पन्न काहीच राहणार नाही. कृषीवाले विद्यापीठावाले जे बोलतात ते जागेवरच कधीही शेतीचा शेत प्रोग्राम पाहिला नाही किंवा घेतलेलं नाही आणि शेतकऱ्याला म्हणतात की बिट्टीवरांच्या कापसाच्या साईडनं जे लावतात रोग नाही यासाठी ते आम्ही लावून सुद्धा ते त्याचं म्हणणं की शेतकऱ्यांना लावलेलंच नाही. पण हे सगळ्यात चुकीचं असून आज निवेदन दिल्याच्या नंतर ते शेतकऱ्याची व्यथा पाहायलाही तयार नाहीत यायलाही तयार नाहीत. कृषी तालुका कृषी अधिकाऱ्यांना कधी शेतीसाठी किंवा प्रोग्राम शाळा किंवा लोक शेतकऱ्याला समजून सांगण्याचं असं कुठलाच आतापर्यंत सिनगी गावात तरी आले नाही. 10-10 एकर कापसाची लागवड करून 1,00,000 रुपये खर्च झालेल्या मोठ्या आणि छोट्या शेतकऱ्यांचा लागवड खर्च सुद्धा फिटत नाहीये. त्यामुळे शेतकरी आता पंचनामे करून शासनाकडून मदतीची अपेक्षा करतायत. जे बीटी तंत्रज्ञानच कपाशीवर रोग कीड आणि आळ्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तयार करण्यात आलं त्याच बीटीवर प्रत्येक बोंडात आळ्या निघत असल्यानं या सगळ्या स्थितीला नेमकं जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता शेतकरी करतायत. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी.